बाबा जुमदेवजी मानवधर्म उगमस्थान संस्थान टिमकी नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने नितीन गडकरी यांना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी निवेदन देण्यात आले. इतवारी रेल्वे स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे नाव देण्यात यावे या विषयाच्या संबंधित नितीन गडकरी यांना निवेदनासोबत नागपूर विभागाच्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील आमदार खासदार विधान परिषद सदस्यांचे कवरिंग लेटर आणि हजारो सेवकांच्या सही केलेले संमतीपत्र सोबत देण्यात आले. यावर नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले की या विषयाच्या संबंधित भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्री यांच्याशी बैठक करून हे नाव मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष रमेश ठुब्रीकर सचिन राहुल ठुब्रीकर सदस्य नरेश मदने व परमात्मा एक सेवक गौरीशंकर चसाने मनोज कातुरे संजय देवडीकर आशिष खापरे अनिल राऊत हे उपस्थित होते. महानत्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्म गंधम संस्थान चामी कार्यकारी अध्यक्ष आहे. माझं नाव रमेश ठुब्रीकर. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी या निवासस्थानामध्ये ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत या ठिकाणी एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि ते जागृत परमेश्वर जागृत शक्ती आज इतक्या मोठ्या सेवकांना महाराष्ट्र असो MP असो गुजरात असो त्या लोकांच्या जीवनामध्ये वास करीत आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी या ठिकाणी ठिकाणून अंधश्रद्धा मुक्तीचे कार्य केले त्याचप्रमाणे त्यांनी लोकांना वाईट व्यसनातून बाहेर निघण्याकरता प्रवृत्त केलं आहे आणि या जेव्हा ते या गोरगरिबांकडे त्यांच्या भेटीला जात होते तेव्हा बऱ्याच वेळा ज्यावेळेस ते भंडाराच्याकडे जसा रेवराल असो चाचेर असो सालवा असो या गावाकडे जेव्हा ते भ्रमण करत होते सेवकांकडे जाण्याकरता तेव्हा ते या इतवारी रेल्वे स्टेशनचं बऱ्याच वेळा इतवारी रेल्वे स्टेशनवरून गाड्यांनी रेल्वेनी ते या सेवकांकडे जात होते आणि तिकडे या धर्माचा मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता त्यांनी खूप वेळा स्वपत्नीक आणि इतर सेवकांसोबत सुद्धा या इतवारी रेल्वे स्टेशनवरूनच सेवकांकडे पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की या इतवारी रेल्वे स्टेशनला आणि नागपूरमध्येही बाबांचे बरेच कार्य आहे. बाबांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी जागा होत नाही होती म्हणून वर्धमान नगरला एक भवन बनवलं आहे. त्या ठिकाणी लोक याच रेल्वे स्टेशनचा उपयोग करून जातात. या ठिकाणी येणारेही लोक या इतवारी रेल्वे स्टेशनचा उपयोग करतात आणि मूळचे हे रेल्वे स्टेशनच बाबांच्या घराच्या जवळ असल्याकारणाने आणि इव्हन वर्धमान नगरच्याही जवळ असल्याकारणाने आमची अशी मागणी आहे की या इतवारी रेल्वे स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी इतवारी रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं असं आमची मागणी आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे जे लहान बंधू मारुती ठुब्रीकर यांचा मी नातू आहे. आमची लहानपणीपासून जेव्हा बाबांनी एक संस्था निर्माण केलेली होती एक भवन बांधलं होतं वर्धमान नगर इथे त्या भवनामध्ये आम्ही कम्प्युटर एज्युकेशनसाठी जात होतो तर माझ्या मनात एक गोष्ट आली की हजारो सेवक हे आपल्या या इतवारी रेल्वे स्टेशनमधून प्रवास करत असतात. दरवेळेस ते बाबांच्या निवासस्थानी टिमकी या ठिकाणी येतात तर मला एक विचार आला की या रेल्वे स्टेशनला एक ऐतिहासिक महत्त्व बाबांनी करून आणला कारण याच रेल्वे स्टेशनवरून बरेचदा बाबांनी महाराष्ट्राचे भंडारा गोंदिया त्याचप्रमाणे मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी छत्तीसगड इत्यादी राज्यामध्ये त्यांनी या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करून मानवधर्माचा प्रचार प्रसार केला तर मला असा एक विचार येत होता नेहमी की का बरं नाही या रेल्वे स्टेशनला जर बाबा जुमदेवजी यांचं नाव मिळालं तर खूप चांगलं होईल. यासाठी बाबांचं या रेल्वे स्टेशनवरून बाबांचं निवासस्थान हे फक्त 1 किलोमीटरवर आहे आणि अनेक संस्था या रेल्वे स्टेशनजवळून जवळजवळ आहे तरी मला असं वाटते की बाबांच्या
या कार्यासाठी महत्त्वाचं असं हे स्थान इतवारी रेल्वे स्टेशन याला बाबांचं भारत सरकारने नाव द्यावं आणि खरंच ज्याप्रमाणे आपण म्हणतो महानत्यागी बाबा जुमदेवजी अमर रहे त्याचप्रमाणे जर बाबा जुमदेवजीचं नाव या रेल्वे स्टेशनला मिळालं तर खरंच बाबा जुमदेवजी यांचं नाव अमर होणार आहेत आणि यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्या सेवकांसाठी खूप गर्वाच्या ठरतील। त्याचप्रमाणे बाबांनी जे मानव धर्माचा प्रचार प्रसार केला त्या तर या रेल्वे स्टेशनकडून प्रेरणा मिळतील लोकांना की खरंच हे बाबा जुमदेवजी कोण होते आणि त्याबद्दल ते माहिती काढतील आणि या मार्गाचा प्रचार प्रसार होण्यास मदत होईल। आणि म्हणून मी भारत सरकारला विनंती करतो की त्यांनी या स्टेशनला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचं नाव द्यावं आणि त्यासाठी आम्ही सर्वीकडे दौरा करून सर्व आमदार आणि खासदारांची विदर्भातील जेवढे आमदार खासदार आहे यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांची संमती मागली आणि सर्वांनी आम्हाला होकार दिला, एक पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांनी आम्हाला दिला आहे। तरी आमची परत एकदा भारत सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या इतवारी रेल्वे स्टेशनला बाबा जुमदेवजी यांचे नाव द्यावं। धन्यवाद। माझा परिचय, माझं नाव किशोर ओंकार सोनुने, परमात्मा एक सेवक उगम संस्थान टिमकी माध्यमातून मी एक सेवक आहेत आणि आमची मागणी अशी आहे की महानत्यागी बाबा जुमदेवजींनी हा जो मानवधर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्या राज्याच्या बाहेरसुद्धा छत्तीसगड, MP, महाराष्ट्रातील काही जिल्हे इथे जेव्हा बाबांनी दौरे केले तर या इतवारी रेल्वे स्टेशनमधूनच बाबांनी प्रवास केलेला आहे आणि मानवधर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज लाखोच्या संख्येने आमचे सेवक जुळत आहेत। तरी सर्व सेवकांची अशी इच्छा आहे की महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचं नाव या इतवारी रेल्वे स्टेशनला मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा जो नारा आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी अमर रहे अमर रहे, तर त्यांचं नाव या मुद्द्यातून त्यांचं नावही अमर राहील। आणि याकरिता आमचे सेवक बंधू, आमच्या ट्रस्टचे सचिव आदरणीय ठुबरीकर भाऊ, राहुल भाऊ ठुबरीकर यांनी बरेच प्रयत्न केले आहे। या विदर्भातील जवळपास सर्वच आमदार खासदार यांच्याकडे आपले प्रस्ताव मांडलेले आहेत, ते पत्राद्वारे त्यांना दिलेले आहेत आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनासुद्धा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला एक कवरिंग लेटर दिलेलं आहे। हे गडकरी साहेबांचं दिलेलं लेटर आहे आणि त्यांनी आम्हाला जो आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन नक्कीच पूर्ण होईल आणि आमच्या सर्व सेवक बांधवांच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी मी इच्छा करतो। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट।